पनवेल तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तलावाचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन झालं. पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामं सुरू आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 8,88,000 रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीमधून वांगणीतर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायतमधील तलावाचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच सुरेखा पवार, सदस्या लीलाबाई कातकरी, पाली दैवत जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, पाली दैवत पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच गुरुनाथ भोईर, माजी उपसरपंच संतोष शेळके, अशोक पवार, अनंता घरत, गणेश पाटील, प्रमोद पाटील, प्रवीण पालव, संतोष पाटील, मयूर घरत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने, सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर कार्यसमण्यांच्या आशीर्वादाने, अरुणशेठ भगत साहेबांच्या आशीर्वादाने, खरं या वांगणीतर्फे वाजे गावाला जो निधी आत्तापर्यंत दिला गेलेला आहे हा करोडोच्या वरती दिलेला निधी आहे. म्हणजे त्याच्यातला एक भाग म्हणून आत्ता मध्ये आम्ही 86 लाखांच्या कामांचे भूमिपूजन केलेलं, त्याच आता परत वांगणीतर्फे वाजे या गावातील वांगणी गावात मधले असलेलं तळावाचं सुशोभीकरण या कामासाठी सगळे आम्ही उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने हे काम 8 लाखाचं आहे. मी कॉन्ट्रॅक्टरला आवर्जून विनंती करेन की या सुशोभीकरणाच्या कामामध्ये आपण कुठलीही दिलगिरी न करता चांगल्या पद्धतीने हे काम व्हायला पाहिजे, जेणेकरून इथले असलेले हे देवस्थान जे आहे हे देवस्थान हे खूप पूर्वीपासूनचं आहे आणि या देवस्थानात येणारी जी सगळी असलेली लोक असतात की जे येणारी पर्यटक असतात हे येताना त्यांनी येता जाता बघितलं पाहिजे का इथलं असलेलं हे सुशोभीकरण काम असेल की तळावाचं सुशोभीकरण काम हे चांगल्या पद्धतीने झालं आहे. आणि जेव्हा हे असं पर्यटक जर आणि इथले आलेले लोक सामान्य लोक म्हणतील तेव्हाच खऱ्या अर्थाने ह्या सुशोभीकरण कामाचं पुण्य सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना लागेल, सन्माननीय आपले अरुणशेठ भगत साहेबांना लागेल.